ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने जळगाव, जामोद, संग्रामपूर ही तालुके खारपान पट्ट्यात आहेत. त्याखालोखाल शेवगाव आणि नांदुरा तालुक्यात देखील क्षारयुक्त पाणी असल्याने या तालुक्यातील अनेक नागरिकांचा किडनीच्या आजाराने मृत्यू होत आहे. त्यामुळे पंतप्रधान राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात शेगाव आणि मुख्यालय बुलढाणा येथे डायलिसिसचे केंद्र कार्यान्वित आहेत. या केंद्रामध्ये 277 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र किडनीच्या आजाराचे रुग्ण वाढल्याने डायलिसिस सेंटरची गरज पाहता पुन्हा मेहकर, चिखली, सिंदखेड राजा आणि मलकापूर या 4 ठिकाणी डायलिसिस केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून सादर करण्यात आला होता. त्याला तांत्रिक मान्यता मिळाली असून प्रशासकीय मान्यता मिळताच या डायलिसिस केंद्राची निर्मिती होणार आहे, ज्याचा रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. सर, बुलढाणा जिल्ह्यात यापूर्वी किती डायलिसिस सेंटर होते आणि परत आता काही डायलिसिस सेंटर निर्माण होण्याची माहिती आहे, काय नेमकी? आपल्याकडे बुलढाण्यामध्ये अगोदर डायलिसिससाठी बुलढाणा सामान्य रुग्णालय, तसेच ग्रामीण रुग्णालय जळगाव, जांभूळ, शेगाव, रोड बकाल या ठिकाणी डायलिसिसच्या सुविधा उपलब्ध आहे. यामधून आपण जवळपास 277 रुग्णांना डायलिसिसचा लाभ देतो. राहिला आता काही ठिकाणी नव्यानं डायलिसिस सेंटर्स प्रस्तावित आहे, ज्याला तांत्रिक मान्यता मिळालेली आहे. असे म्हणजे एक चिखली आहे, जो शिंदखेड राजा, मेहकर आणि मलकापूर. तसेच रुग्णांची संख्या जास्त असल्याकारणाने घाटाखालील जो भाग आहे, ज्याला आपण नांदुरा, जळगाव, जांभूळ, वरोड बकाळ आणि शेगाव अशा ठिकाणी एक नव्याने त्यांचं एक्सपान्शनसाठी सुद्धा आपण प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याला एक जी आपण प्रशासकीय मान्यता म्हणतो ती मिळणे अपेक्षित आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा.